नमस्कार, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी काय झालं, मी देवाची पूजा करत होते. नात माझ्याबरोबर दोन्ही नाती आजूबाजूला होत्याच. मी निरांजनीमध्ये तुपाच्या वाती लावल्या, त्या बघत होत्या की आजी काय करते. आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारला की आजी, या तुपाच्या तू जे वाती म्हणतेस, या वाती कशा करतात, म्हणजे कशाच्या असतात? मग मी म्हटलं की या कापसाच्या असतात. मग त्याच्यात ते तूप तू कसं घातलंस? आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, आपण वाती करतो, तुपात भिजवतो, देवाला लावतो, पण ह्या गोष्टी मुली शाळेत असतात त्यामुळे त्यांना कधी या दाखवल्याच गेल्या नाहीत. तर म्हटलं चला, आज अनायसे त्यांनाही सुट्टी आहे, वेळ आहे, तर आपण त्यांना वाती कशा करायच्या तेही दाखवूया. आणि म्हणून मी आज या फुलवाती कशा करायच्या, तेलवाती कशा करायच्या, आणि ही माहिती तुमच्याबरोबर शेअर करावी असंही मला वाटलं. तर चला बघूयात, पहिल्यांदा फुलवाती कशा करायच्या ते आपण बघूया. आता पहिल्यांदा फुलवाती म्हणजे काय आणि तेलवाती म्हणजे काय ते आपण बघूयात. या व्हिडिओत आपण फुलवातीच करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेलवाती करणार आहोत. तर ह्या ज्या आहेत याला फुलवाती म्हणतात. म्हणजे ह्या फुलासारख्या दिसतात की नाही? हल्ली तर ह्या फुलवातींपासून वेगवेगळे गळ्यातले वगैरे इतके सुंदर करतात. ह्या फुलवाती नेहमी तुपामध्ये भिजवल्या जातात. आणि फुलवाती, तुपात भिजवलेल्या फुलवाती ह्या देवाकरता, म्हणजे देवाला ओवाळण्याकरता आपण वापरतो. नंतर ह्या ज्या आहेत या तेलवाती आहेत. ह्या अशा लांब असतात आणि पातळ असतात. ह्या आपण तेलामध्ये भिजवून ठेवतो. आणि ह्या ज्या वाती आहेत ह्या आपण नेहमी भाऊबीजेला, पाडव्याला, आपण ज्यावेळेला ओवाळतो की नाही त्यावेळेला तेलवातीने ओवाळलं जातं. भाऊबीज किंवा पाडवा ह्यावेळेला ओवाळतात त्यावेळेला कधीही फुलवातीने ओवाळलं जात नाही आणि देवालासुद्धा तेलवातीने ओवाळलं जात नाही. पण ह्या वाती आपण समईत मात्र वापरू शकतो. किंवा आपण नवरात्र असतं, खंडोबाचं नवरात्र असतं, त्यावेळेलासुद्धा ह्या वाती वापरल्या जातात. पण त्यावेळेला ती जी वात तयार केली जाते ती एक वीत आणि चार बुटं एवढी मोठी वात आपण ज्यावेळेला 9 दिवस देवापुढे नंदादीप लावतो की नाही त्यावेळेला ती त्या पद्धतीने केली जाते. तर आज आपण पहिल्यांदा फुलवाती कशा करायच्या ते आपण बघूया. हा कापूस आहे, या कापूसाच्या आता फुलवाती करतो आहे आपण. हा कापूस असा घ्यायचा, थोडासा हाताने पिंजून घ्यायचा, बरं का? याला म्हणतात पिंजून किंवा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये तूप चांगलं मुरलं जातं. असं छान करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल रांगोळी आणि दूध आहे. त्या दुधामध्ये असं बोट फिरवायचं आणि ओलसर करायचं, ओलं नाही करायचं, ओलसर करायचं. आणि हे असं फोल्ड करून हे असं मोकळं करायचं, हे असं वर घ्यायचं. आलं लक्षात? असं वर घ्यायचं आणि ही जी बाजू असते ही आपण अशी पिळायची. आली की नाही? थोडंसं ओढून घ्यायचं. आपल्याला समजा वाटलं की वरची जी वात असेल ती जर लहान वाटत असेल तर थोडंसं आपण हे असं ओढून घ्यायचं. थोडंसं रांगोळीने आपण केलं की हे आपलं पटकन फिरलं जातं. अशी फुलवात तयार झाली. आपण आणखीन एक करून बघूयात. पूर्वी दुपारच्या वेळेला आजी, पणजी, मी माझी पणजी आणि खापर पणजी पण बघितली बरं का, हे दुपारच्या वेळेला त्यांचं नेहमी फुलवाती वळण्याचं काम असायचं. गप्पा मारायच्या जेवणं वगैरे झाली की आणि सगळ्याजणी फुलवाती वळायला बसायच्या. हे छान मोकळं करून घेतलं, हे असं फोल्ड केलं, हे सगळे पदर वरती घेतले, हे थोडंसं हे इथे धरलं आणि हा जो भाग आहे हा थोडासा वर ओढून घेतला. मग थोडंसं दुधामध्ये थोडंसं रांगोळीत बोट ही अशी वळायला सुरुवात केली. अशा ह्या आपल्या फुलवाती तयार झाल्या. तर हा जो खालचा भाग असतो हा थोडासा मोकळा करून घ्यावा, म्हणजे मग ती बसायला सोपी पडते. तर अशा आपल्या सगळ्या फुलवाती आपण करून घेऊयात आणि त्या आता तुपामध्ये कशा भिजवायच्या ते आपण बघूया. आता ह्या अशा आपल्या सगळ्या वाती तयार झालेल्या आहेत. आता ह्या आपण तुपात भिजवणार आहोत. हे चांगलं घरचं तूप आहे, ह्याच्यामध्ये आपण या वाती सगळ्या आतमध्ये घालणार आहोत. अशा या तुपात वाती भिजवून कमीत कमी अर्धा एक तास ठेवायच्या
म्हणजे सगळं तूप जे असतं ते त्या वातीमध्ये मुरलं जातं आणि मग नंतर एक तास दीड तास मुरू द्यायचे आणि मग नंतर ही वात प्रत्येक वात याशी घेऊन या इथे ताटामध्ये ठेवायची. ज्यावेळेला आपण निरांजनामध्ये आपली वात ठेवतो त्यावेळेला ती बरोबर निरांजनामध्ये बसते. लहान मोठी अशा आकारामध्ये करता येतात. फक्त ही जी वात असते ही मात्र फार लहान असू नये, नाहीतर मग काय होतं, आपलं निरांजन जे असतं एकदा लावल्यानंतर ते बऱ्याच वेळ मग तेवत नाही, त्यामुळे थोडी वरची वात असते ती नेहमी मोठी असावी. एक चांगलं तासभर मुरल्या ना या वाती की पटकन लागतात आणि बऱ्याच वेळ तेवतात आणि मग थोडंसं वरणं तूप घातलं तरी चालू शकतं. अशा तऱ्हेने आपण ह्या वाती ठेवलेल्या आहेत. एक 3-4 तासामध्ये हे तूप पूर्ण थिजून जाईल. एक 2-4 तासामध्ये त्या घट्ट होतील आणि मग त्या काढून आपण एका स्टील थोडंसं चांगलं तूप ठेवलं की ज्यावेळेला आपल्या निरांजनामध्ये फुलवात लावायची असेल त्यावेळेला आपण ती लावू शकतो. काही जणांकडे निरांजनामध्ये एक वात लावतात म्हणजे एक फुलवात लावतात आणि काही जणांकडे मात्र 2 फुलवाती लावतात. मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? घरच्या घरीसुद्धा आपण फुलवाती करू शकतो. विकत जरी आपण फुलवाती आणल्या तरी त्या तुपात कशा भिजवायच्या ते मी तुम्हाला आज सांगितलं. याच पद्धतीने आपण फुलवाती करू शकतो आणि आपल्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना या चॅनलबद्दल नक्की माहिती सांगा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.